बातम्या आहे सोलापूरमधून. सोलापूरमध्ये आज ओबीसी एल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. या मेळाव्याला वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे उपस्थित राहणार आहेत. एकीकडे छगन भुजबळ यांनी मुंबईत आज ओबीसी नेत्यांची महत्वाची अशी बैठक बोलावली आहे आणि दुसरीकडे सोलापूरमध्ये आज ओबीसी एल्गार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. या मेळाव्यात प्रकाश आंबेडकर हे उपस्थित राहणार आहेत आणि इतरही ओबीसी नेते उपस्थित राहणार आहेत, त्यामुळे या मेळाव्याकडेही सगळ्यांचंच लक्ष असणार आहे. कारण राज्य सरकारनं जो शनिवारी निर्णय घेतला आहे, मराठा समाजाचा मराठा आरक्षणासंदर्भात जो निर्णय घेतलेला आहे, त्यानंतर ओबीसी समाजाकडूनही संतप्त अशा प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत आणि अशातच आज सोलापूरमध्ये ओबीसी एल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे या मेळाव्यात नेमकं काय होत आहे, कोणते आणखी नवीन मुद्दे येत आहेत आणि प्रकाश आंबेडकर नेमकं काय बोलत आहेत, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी आपल्यासोबत दूरध्वनीवरून जोडले गेलेत. संकेत, काय सांगाल, सोलापूरमध्ये ओबीसी एल्गार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे, काय होणार आहे या मेळाव्यात, कधी सुरू होणार आहे हा मेळावा? सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यामध्ये आज दुपारी खरं तर 4 वाजता ओबीसी मेळावा होणार आहे. या मेळाव्यासाठी मंत्री छगन भुजबळ हे माढ्यामध्ये येणार होते, मात्र आज मुंबईमध्ये बैठका असल्यामुळे ओबीसी समाजाच्या, त्यामुळे मंत्री छगन भुजबळ नाहीत पण प्रकाश आंबेडकर आणि प्रकाश शेंडगे या मेळाव्यासाठी आले. आपला आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचू शकत नाहीये, काही तांत्रिक कारणास्तव सोलापूरमध्ये ओबीसी एल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. संकेत बोला, तुम्ही तुमचा आवाज येतोय. ओबीसी एल्गार मेळावा आज होणार आहे सोलापूरमध्ये, काय सांगाल अधिक? आजच्या ओबीसी एल्गार मेळाव्यासाठी प्रकाश आंबेडकर हे खरं तर माढ्यामध्ये काही वेळातच दाखल होत आहेत. दुपारी 4 वाजता हा मेळावा माढ्याच्या मैदानावर होणार आहे. रमेश बारसकर यांनी या मेळाव्याचं खरं तर आयोजन केलेलं आहे आणि कालच मराठा समाजाच्या बाबतीत सरकारने सगळ्याच वेळांचा अध्यादेश काढला आणि आज हा मेळावा होतोय. त्यामुळे खरं तर आजच्या या मेळाव्याला एक विशेष महत्व आहे, कारण आजच्या मेळाव्यामधून ओबीसी समाजाची नक्की भूमिका काय असणार, प्रकाश आंबेडकर नक्की काय बोलणार, ओबीसी समाजाला आरक्षणाच्या बाबतची कुठली दिशा मिळणार, याबाबतचा खरं तर हा एल्गार आजच्या या माढ्यामधून होताना दिसतोय. एकीकडे मुंबईमध्ये मंत्री छगन भुजबळ हे बैठका घेत आहेत आणि दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यामध्ये माढ्यामध्ये हा मेळावा होतोय. त्यामुळे या दोन्ही मेळाव्यामधून एक ओबीसी आरक्षणाच्या बाबतीतली एक नवी दिशा जी आहे ही येताना दिसणार आहे. मीनू, अगदी धन्यवाद संकेत तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. सोलापूरमध्ये आज ओबीसी एल्गार मेळावा होणार आहे, त्यामुळे आता ओबीसी समाजाचं या मेळाव्याकडे लक्ष असणार आहे. हा मेळाव्यात नेमके काय मुद्दे येत आहेत हे पाहणं महत्वाचं असणार आहे. एकीकडे छगन भुजबळ यांनी ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली आहे, दुसरीकडे सोलापूरमध्ये ओबीसी एल्गार मेळावा होतोय. शनिवारीच सरकारनं जो महत्वाचा निर्णय घेतलेला आहे मराठा आरक्षणासंदर्भात, त्यानंतर ओबीसी समाजाकडून काही संतप्त प्रतिक्रिया येत आहेत आणि अशातच आज ओबीसी एल्गार मेळावा होतोय. त्यामुळे या ओबीसी मेळाव्याकडे आणि छगन भुजबळ यांनी बोलावलेल्या ओबीसी नेत्यांच्या बैठकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे.